अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्या विद्यमाने आयोजित भव्य हिंदू मेळावा जामनेर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी महाराज यशवंतराव होळकर यांचा जयंती उत्सव सुद्धा थाटात साजरा करण्यात आला। या बरोबरच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री विनायकराव देशपांडे यांनी सुद्धा उपस्थित हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले। पाहूया या भव्य हिंदू मेळाव्याचा हा स्पेशल कार्यक्रम। त्याचा आधार राम असतो, सीता असते, लक्ष्मण असतो, हे सगळं सोडून द्या। हे सगळं कापडाचा विषय आहे, आपलं नाही। हे सोडून दिलं तर तुम्ही खरे मुसलमान आहे का? मी तुम्हाला मानणार नाही। इंडोनेशियाच्या मुसलमानाने ऐकून घेतलं तुम्हाला संप्रदुप्त भाषण। हो आता मला जर माझं ऐका, तुमच्या एकाही शब्दाशी आम्ही सहमत नाही। इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्याने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला ऐकलं का नाही? त्याने उत्तर दिलं की मिस्टर 14 शतकापर्यंत आम्ही सगळं मंदिरातच जायचो आणि मंदिरामध्ये जाऊनच पूजा अर्चा करायचो, पण 600 वर्षापूर्वी आम्ही पराभूत झालो आणि त्याच्यामुळे मंदिरामध्ये जाण्याच्या वरती मी मशिदीमध्ये जाऊन नमाज पढायला लागलो। पण 600 वर्षापूर्वी आम्ही केवळ उपासना पद्धती बदलली, त्याचं दुसरं वाक्य आपण कान उघडून जरा ऐका। त्याचं दुसरं वाक्य होत की 600 वर्षापूर्वी आम्ही फक्त उपासना पद्धती बदलली, परंतु आम्ही आमचे बाप दादे बदलले नाही। आमचे बाप दादे रामाला मानत होते, आम्हीही रामाला मानतो। आणि त्याने पुढे असा एक कडाका लगावला की मिस्टर, तुम्ही 800 वर्षापूर्वी कोण होता आणि तुमचे 500 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी पूर्वज कोण होते? ते म्हणाले, तुम्ही विसरला तुमचे पूर्वज कोण होते, आम्ही विसरलो नाही। जो आपल्या बापाला विसरतो त्याला काय म्हणतात? असं पुढचं वाक्य त्याने उच्चारलं नाही आणि मी ते उच्चारत नाही, पण असं वाक्य उच्चारलं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री खाली मान घालून निघून गेला। 30 वर्ष झाली, पुन्हा कधी पाकिस्तान झाल्याने एकाही एज्युकेशन मुसलमान म्हटलं नाही की तुम्ही रामाला का मानता। जो घोषित मुस्लिम देश आहे तिथे 95% मुसलमान राहतात, त्या देशातले मुसलमान जर रामाला मानतात तर भारतातल्या मुसलमानांनी का मानू नये? जर भारतातल्या मुसलमानांनी इंडोनेशियाच्या मुसलमानांचा आदर्श ठेवला तर हिंदुस्थानाचे सगळे प्रश्न संपत जातील। त्यांचा धर्म त्याच्यामध्ये आडवा येत नाही। विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं हिंदुस्थानच्या मुसलमानांना आहे, तुम्हीही रामाला मानलं पाहिजे। इस्लामची स्थापना 1400 वर्षापूर्वी झाली, भगवान राम लाखो वर्षापूर्वी होऊन गेले। इराणमध्ये मुसलमान 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेला लष्करपण की सोहराला राष्ट्रीय भाग म्हणून मानतात। इजिप्तमध्ये 100% मुसलमान राहतात, पण शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य? का त्यांना आपण मोठं मानायचं? कारण त्याने अपमान आणि अन्यायाचे विरोधामध्ये तलवार हातामध्ये घेतली। महाराणा प्रतापाची पूजा आपण का करतो? कारण त्याने अपमान आणि अन्यायाच्या विरोधामध्ये लढले। गुरु गोविंद सिंगांचे आपण सगळ्यांनी संकल्प केला आणि जो साधू संतांनी कार्यक्रम दिलेला आहे गुढी पडवाच्या हनुमान जयंती, हा कार्यक्रम जामनेर तालुक्यातल्या गावोगावी झाला पाहिजे। आणि जामनेर शहरामध्ये एकाच मंदिरामध्ये नाही तर जामनेर शहरामध्ये कमीत कमी 10 ठिकाणी महाआरतीचे कार्यक्रम झाले पाहिजे, असाही संकल्प आपण सगळ्यांनी करा। पूर्ण करण्यासाठी आतापासून प्रयत्न करायचा, म्हणजे त्याचा उल्लेख यांनी केला गजरोजाचं भरती अभियान। त्या भरती अभियानासाठी 4-5 दिवसात राहिलेले आहे, याच्यामध्ये जे तरुण आहेत त्यांचा वय 35 कमी आहे, त्या सगळ्यांनी गजरोजामध्ये भरती झालं पाहिजे। जे मोठे त्यांनी आपल्या पुतण्याला मुलाला गजरोजामध्ये भरती केलं पाहिजे। असे हजारो युवक आपल्या प्रकरणामध्ये या पुढच्या 4 दिवसामध्ये गजरोजामध्ये भरती व्हावे, गावोगावी विश्व समिती व्हावी आणि छोटे मोठे कार्यक्रम व्हावे।
अशासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. मी म्हणेन जयकारे वीर बजरंगी. तुम्ही सगळ्यांनी हात वरती करायचे. पंजाबला दाखवू मुठी बळा, मुठीमध्ये शक्ती आहे आणि संघटन आहे. आणि तुम्ही सगळ्यांना जोरात म्हणा हर हर महादेव. जयकारे त्याच्यासाठी मनस्थिती बनवावी असं त्यांनी आवाहन केलं. आणि म्हणून एक विषय असा आहे की सर्व देशामध्ये लाखोच्या संख्येमध्ये युवक हे हिंदुत्वाच्या जागरणासाठी बजरंग दलामध्ये भरती व्हावेत. म्हणून आत्ता विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं भरती अभियान चालू आहे. जामनेर तालुक्यामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येमध्ये तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आजचा जो कार्यक्रम होता तो राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यासाठी होता. लोकांमध्ये आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला देश याचं रक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचे मी प्रयत्न करेन अशी मानसिकता सगळ्या समाजाची बनावी. त्याच्यामध्ये शौर्य निर्माण व्हावं, आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून असे शौर्य दिवसाचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सर्व देशभरात होत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून आज जामनेर शहरामध्ये हा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला. आणि या कार्यक्रमामुळे इथे चांगला हिंदुत्वाचं आणखी राष्ट्रीयतेचं वातावरण निर्माण होईल असा आम्हा सगळ्याजणांना विश्वास आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.